संघात 2024च्या या विधानसभेच्या निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत आणि आपण आज अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहोत. कशा प्रकारे आपली निवडणुकीची तयारी केली? मागील काळामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि जो संपर्क या मतदारसंघामध्ये मी जनतेशी ठेवला, सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये त्याच्या अडीअडचणीमध्ये धावून जाण्याची भूमिका घेत असताना माझ्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये 2.5 वर्षाच्या काळात 2 वर्षे कोरोना होता. 1-6-7 महिनेच मला त्या ठिकाणी विकास कामांच्यासाठी सत्ताधारी पक्षाचा कार्यकाळ मला मिळाला. तरीसुद्धा जवळपास 2000 कोटी रुपयांच्या विकास निधीच्या माध्यमातून या मतदारसंघातले सर्व रस्ते, सर्व शासकीय आश्रमशाळा हे नव्या बांधण्याचं काम मी मागच्या 5 वर्षामध्ये केलं. त्याचबरोबर आरोग्याची सुविधा अनेक पीएससींना ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतरित केलं. जी ग्रामीण रुग्णालय त्यांना कुटीर रुग्णालय केलं आणि जव्हारमध्ये 200 खाटांचा 100 कोटीचा दवाखाना मंजूर केला. शासकीय महाविद्यालय मंजूर या ठिकाणी आपण केलेलं आहे, परंतु ते महाविद्यालय त्या वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी पालघरला घालण्याचा घाट हे भाजप सरकारने केलाय, त्याचंसुद्धा उत्तर जनता त्यांना मतपेटीतून देईल. विकास कामं आणि सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणीत जाण्याच्या कामाच्या माझ्या माध्यमातून मी या मतदारसंघामध्ये निश्चितपणे विकास केलेला आहे आणि जी कामं राहिलेली आहेत ती करण्यासाठी पुढील 5 वर्षाकरता मी माझ्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या समोर जाणार आहे. एकूणच तरुण कार्यकर्ते आज या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत, जमलेले आहेत आणि तुमच्या विजयासाठी त्यांनी म्हणजे जोरदार तयारी केलेली दिसते. दुसरीकडे असं असताना समोर उमेदवार भाजपाने एक स्थानिक उमेदवार दिलेला आहे, तगडा आव्हान आहे, कसं म्हणत समजलं तुम्ही? नाही, त्या ठिकाणी उमेदवार हा प्रत्येक ठिकाणी येतच असतो. म्हणजे या भारतामध्ये जेवढेही दिग्गज नेते आहेत त्यांच्यासमोर कोण ना कोणी उमेदवार येत असतो. निवडणूक ही उमेदवारांशिवाय होत नाही आणि मला वाटत नाही की ते आव्हान तगडं आहे, कारण मी मागच्या काळात केलेली विकास कामं अनेक वेगवेगळ्या समस्या माझ्या मतदारसंघात मांडलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांमध्ये सर्वात जास्त प्रश्न मी मांडलेत, उपस्थित केलेत. आपण युट्यूबमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये त्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि तरुण वर्ग जो आहे तो पहिल्यापासून माझ्यासोबत आहे. मी आत्ताच पोलीस भरतीच्या मध्ये 5 सेंटीमीटर उंची कमी करण्याच्या सरकारला विनंती केली होती, तिचा जी आर काढलेला आहे सरकारने. हा फार मोठा मुद्दा आहे की लोकांच्या नोकरीचा विषय असेल की पेसा भरतीमध्येच 873 मुलामुलींना आता नोकरी हजर झालेत, ते त्याचा लढा आम्ही दिला होता, आपण सगळ्या राज्यांनी तो बघितलेला आहे. त्याचबरोबर बिगरही समाजातील तरुणांना नोकरी मिळावी यासाठीचं आंदोलन, त्याचा पत्रव्यवहार, त्याचा पाठपुरावा हा माननीय मुख्यमंत्री मोदींकडे आपण केलेला आहे. आता त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारने केलंय, त्याचंही उत्तर माझी जनता त्या ठिकाणी त्यांना मतपेटीतून देईल. तर एक काळ असा होता का शरद पवारांच्या सोबत अनेक मुख्यमंत्री, पण काही काळानंतर अनेकांनी त्यांची साथ होती, तुम्ही त्यांच्या पाठीमागे राहायसाठी उभे राहिले, तो प्रसंग कसा होता आणि खरंच याची सहानुभूती तुम्हाला आधी मिळेल का? नाही, अत्यंत तो प्रसंग अवघड होता, निर्णायक होता. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये यानंतर असा कुठला प्रसंग येणार नाही असं मला वाटतं की अजितदादा पवारांना सोडून ते माझ्या अत्यंत जवळ होते, माझ्या सख्या भावापेक्षा जास्त त्यांनी मला प्रेम केलं होतं. परंतु मी सांगितलं की वडिलांचा आणि भावाचा जर वाद झाला तर त्यामध्ये लहान भावांनी हे वडिलांच्या बाजूने उभे राहायचं असतं, ही आपली भारतीय संस्कृती आहे. कारण वडील हे वयस्कर असतात, त्यांना त्या ठिकाणी साथ देणं, त्यांच्या खांद्याला खांद्याला उभं राहणं ही आपली भारताची संस्कृती आहे, ही मराठी माणसाची संस्कृती आहे. आणि त्या संस्कृतीला धरून मी पवार साहेबांसोबत राहिलो आणि दादा सत्तेसोबत गेले. त्या ठिकाणी अनेक आमिष सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी दिली, परंतु कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक आमिषाला बळी न पडता, मंत्रिपदाच्या अपेक्षेला आमिषाला बळी न पडता, विकास हजारो कोटींचा विकास निधीच्या आमिषाला बळी न पडता, ज्या 88,000 लोकांनी मला मागच्या वेळेमध्ये या मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणून पाठवलं, त्यांच्या मतांचा आदर राखण्यासाठी, त्यांच्या मताशी एकनिष्ठ राहण्यासाठी मी या ठिकाणी पवार सोबत राहण्याचा, साहेबांसोबत राहण्याचा मी प्रयत्न त्या ठिकाणी केला. जवळच्या आदिवासी ग्रामांमध्ये आरोग्य व्यवस्था त्याला कुठेतरी उभारी देण्याचं काम केलं तुम्ही आणि पहिल्यांदा तुम्ही एवढ्या मोठ्या मध्ये अनुभव या आरोग्य यंत्रणा संदर्भात हे करताना कसं प्लॅनिंग तुमचं केलं होतं? नाही, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध होत नव्हत्या आणि या अगोदर सुद्धा आपल्या एका माझ्या लहान बालकाला तो मृत्यू झाल्यानंतर त्याला मोटरसायकलवर न्यावं लागलं होतं, त्याबरोबर 2-3 महिला ज्यांना वेळेवर अँब्युलन्स नाही मिळाल्यामुळे त्या दगावल्या प्रसूतीच्या काळामध्ये, हा सर्व आलेख बघता त्या ठिकाणी मी व्यथित झालो. आणि भारतामध्ये कुठल्याही आमदाराने आजपर्यंत 30 अँब्युलन्स दिलेले नाही, त्या 30 अँब्युलन्स देण्याचं भाग्य मला त्या ठिकाणी लाभलं, हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे आणि माझ्या आमदार निधीमधून त्या मी दिल्या. मला वाटतं की लोकांच्या साठी काम करण्याचा जो काही
उद्देश समाजसेवेमध्ये जे लोक आहे त्यांचा असतो तो पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलाय. आपलं चालतवड असेल किंवा खुराळा असेल मलवाडा असेल या सगळ्या पीएससी अद्ययावत केल्या. आणि ज्यांचा नेहमी या मतदारसंघावर हे व्हायचं की कुपोषण आहे ते कुपोषणाचा दर कमी करण्याचा मी प्रयत्न सातत्याने केलेला आहे. लोकांच्या आदरातून धावून जाण्याचा मी काम केलंय. मधल्या काळामध्ये अवकाळी पाऊस झाला, लोकांची घराचे घर उद्ध्वस्त झाली, त्या ठिकाणी स्वखर्चातून त्यांना त्यांच्या घरामध्ये छप्पर देण्याचं काम मी माझ्या स्वतःच्या खर्चातून केलंय. शासनाने गेले 2 वर्ष कुठल्याही आपत्तीग्रस्त भागाला मदत केलेली नाही. निधी अभावी त्यांनी सगळ्या योजना थांबवलेल्या आहेत. पण मला होईल तेवढं शक्य तेवढं जे माझं उत्पन्नाचे स्रोत आहेत शेतीच्या माध्यमातून किंवा माझे जे काही इतर व्यवसाय त्या माध्यमातून मी लोकांच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी स्वतः घरावर तुळशीपत्र ठेवून त्या ठिकाणी मदत करतो. हा माझा स्वभाव आहे. तर पुढचं विजन तुमचं कसं असणार? या 5 वर्षांमध्ये जी कामं आपण मी विक्रमगडचं तहसीलदार कार्यालय 7 कोटीचं मंजूर केलंय, जवारचं बांधलं कार्यान्वित पण झालं, मुखाड्याचं बांधलं कार्यान्वित पण झालं, बांधकाम भवन आपण 5 कोटी रुपये नवीन बांधलं, अतिशय सुसज्ज आणि सुंदर अशा इमारती या मतदारसंघामध्ये मी निर्माण केल्यात. आश्रमशाळा सगळ्यात तयार केल्यात आपण, अतिशय 12-12 कोटीची आश्रमशाळा आहेत. 33 आश्रमशाळा 286 कोटी रुपये त्याची किंमत आहे. जेजे प्रकल्पाचं काम सुरू केलं, खडखर धरणाचं काम सुरू केलं. जेजे प्रकल्पाला जवळपास 4000 कोटी, खडखर धरणाला 214 कोटी रुपये, वैतरणा धरणाचं पाणी तालुक्याला मुखाड्या तालुक्याला देण्याचं काम केलं, त्याची किंमत 1250 कोटी आहे. आपल्या जवारला 37 कोटीची पाईपलाईन आपण मंजूर केली, मुखाड्याला 35 कोटी पाईपलाईनचं काम चालू आहे. 550 कोटीच्या वॉटर सप्लाय या मतदारसंघात सुरू आहेत. सगळे रस्ते प्रमुख मुखाडा वाडा, मुखाडा तलवाडा, जवार सेलवास, वाडा देवगाव, पाली विक्रमगड, मलवाडा, हे असे मुख्य रस्ते आहेत. हे सगळे रस्ते आपण त्यांनी चकाचक केले होते. आणि मी आमदार झाल्यानंतर एक रूप बदलण्याचं काम, म्हणजे सुंदर रस्त्यांचा मतदारसंघ अशी ख्याती मी या आपल्या राज्यामध्ये मिळवली. या मधल्या पावसामध्ये काही थोडं नुकसान झालंय, पण ते खड्डेभरण्याचं काम तुम्ही बघितलं असेल की सुरू आहे. लहान लहान गोष्टीमध्ये स्वतः लक्ष देऊन मी हे करतो. लोकांना काय अपेक्षित आहे ते देण्याचा माझा प्रयत्न असतो. शेवटचा प्रश्न, मागच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून निवडणुकीला ज्यांनी मदत केली अशी जिजाऊ संघटना आज अपक्ष उमेदवार तुमच्या विरोधात टाकते, काय सांगाल? जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे साहेब मागच्या वेळेला माझ्या विरोधात सोबत होते, परंतु ते अंडरग्राउंड होते असं त्यांचं म्हणणं आहे. ओपनली त्यांचा पाठिंबा भारतीय जनता पार्टीला होता. माझा फॉर्म भरायला जे नव्हते, प्रचारात सुद्धा नव्हते, त्यांनी मला मदत केली हे सत्य आहे. परंतु जाहीर पाठिंबा देणं आणि वेगळ्या प्रकारे मदत करणे यामध्ये फरक असतो. परंतु ठीक आहे, त्यांचं मी त्या ठिकाणी ऋण व्यक्त मागच्या काळात केलेले आहेत. त्यांना जिल्हा परिषदच्या उपाध्यक्ष पदावर माझ्या पक्षाने बिनविरोध त्यांची आपण निवड केली. त्यांच्या 2 लोकांना आपण संधी दिली, शिवा सांबरेला उपाध्यक्ष केलं होतं, संजय ढोनेला मागच्या काळात आम्ही पद देणारच होतो. पण त्यांनी सरकारच आमचं सत्ताच पाडली. आमची जिल्हा परिषद मधले आमचे 10 लोक त्या ठिकाणी फोडून बाजूला घेऊन गेले. आणि त्यांनी जे ज्यांनी या राज्याचं राजकारण जे राज्य ज्यांनी बदललं त्यांनी आमची झडपी सुद्धा बदलली. आणि त्या ठिकाणी तरी सुद्धा मी विक्रमगडमध्ये विनोद भोयर नावाचे जिजाऊ संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही उपसभापतीपद त्या ठिकाणी दिलं. त्यांचे जगदीश पाटील आहेत वाड्याचे, त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपसभापतीपद दिलं. मागच्या 5 वर्षांमध्ये राजकारणाच्या माध्यमातून जे शब्द दिले होते ते सर्व शब्द पाळण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. शब्द कोणी पाळले नाहीत तर कोण कसं वागलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.